सर मला जरा शंका आहे सर तुम्ही म्हणालात की आपण आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत तर मग या प्रक्रियेची सुरुवात कशी करायची आय आय थीज बिगिनिंग आता मी माझ्या क्षमता कशा विकसित करू हे पहा समजा तुम्हाला मैदानात पळायचं आहे समजा शर्यतीत भाग घ्यायचा आहे शंभर मीटरच्या शर्यतीत तर आत्ता तुम्हाला पळण्यावर जोर देऊन उपयोग नाही तुम्हाला तुमचे पाय फुफ्फुस स्नायू आणि इतर गोष्टींवर काम केलं पाहिजे तर तुम्हाला जर एक उत्तम इंजिनियर व्हायचं असेल तर एका दृष्टीनं आय आय टी सारखी संस्था ही गरजेची आहे पण या संस्थेत आजवर पुष्कळ लोक येऊन गेले असतील त्यातले सगळे काही महान इंजिनियर झाले नाहीत या संस्थेनं शेकडो महान इंजिनियर तयार केले असतील पण तरीही सगळेच तसे होणार नाहीत फक्त त्यांच्या वैयक्तिक वृत्ती अॅटिट्यूड किंवा क्षमता किंवा इतर कशामुळे म्हणून संस्था तुमच्यासाठी जे करू शकते ते ती करतेच आहे तुम्ही करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास करणं तुम्हाला जर उत्तम इंजिनियर व्हायचं असेल तर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे चालणारा मेंदू पाहिजे नुसती इंजिनिअरची डिग्री तुम्हाला कदाचित नोकरीची खात्री देऊ शकेल पण ती यशाची खात्री नाही तर चालणारा मेंदू असणं जो इंजिनिअरिंगच्या डिग्रीमुळे गोठणार नाही सामान्यत भरपूर डिग्रीज मिळाल्या की लोक आपले मेंदू गोठवतात त्यांना वाटतं आता मेंदूचा वापर करून झाला आता आयुष्यभर त्याला आराम द्यायचा पण तसं नाही हे फक्त तुमच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी आहे हा फक्त एक संघटित प्रयत्न आहे एखादी शाळा कॉलेज संस्था म्हणजे एक संघटित प्रयत्न आहे कारण प्रत्येकजण एकट्या स्वतःसाठी एवढं सगळं निर्माण करू शकत नाही म्हणून संस्थेची गरज लागते नाहीतर संस्थेचं दुसरं काही काम नाही ती फक्त आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आहे ज्या योगे तुम्ही तुमच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी झटाल पण हे व्यक्तिगत ऐवजी सार्वजनिक स्तरावर आहे पण एक व्यक्ती म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक माणूस म्हणून तुमच्या क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणं तसं व्हायचं असेल तर इतर काही आयामांचा शोध घ्यावा लागेल दुर्दैवानं आंतरिक स्वास्थ्यासाठीचं शास्त्र आणि तंत्रज्ञान जे हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा गाभा आहे ते आज आपण अनेक कारणांमुळे गमावतोय कारण आपल्याला इतर कोणाची तरी नक्कल करायची आहे आपल्याला आपल्या टोपीवाल्या आजोबांची नक्कल करायची वाटत नाही दुसऱ्या देशातल्या हॅट सेलरची नक्कल करायची आहे आणि त्यामुळे आपण ते गमावतोय आपण ते पुन्हा आपल्या जीवनात परत आणलं पाहिजे आपल्या संस्कृतीची रचनाच तशी आहे की ती पूर्णपणे मनुष्य जीवनाच्या भोवती साकारली आहे हे पहा ही एकमेव संस्कृती आहे जिथं एका अशिक्षित व्यक्तीला सुद्धा जाणीव असते की तुम्ही अस्तित्वाच्या एका वेगळ्या आयामामध्ये प्रगती करू शकता मी जरी एखाद्या खेड्यात जाऊन एखाद्या निरक्षर शेतकऱ्याशी बोललो ज्यानं कधी एक अक्षरही वाचलं नाही ज्याला काहीच माहिती नाही त्याच्याकडे जरी मी गेलो तरी तो मला मला सोन्याचा घोडा द्या किंवा असं काही मागणार नाही तो म्हणेल मुक्ती वेणोम स्वामी म्हणजे तो म्हणतोय मला परममुक्ती हवी आहे या माणसाला हे कुठून कळलं या धर्तीवर दुसरीकडे कुठंच हे शक्य नाहीये दुसरीकडे कुठेच हे शक्य नाहीये की एका अडाणी माणसाला सुद्धा माहितीये की आपल्या अस्तित्वाची वर्तमान आयाम तोडून दुसऱ्या आयामात जाऊ शकतो ते जे काही असो तर आपल्या संस्कृतीमध्ये इतकं खोलवर भिनलं होतं आपण हे गमावता कामा नये ही फक्त कल्पना नव्हती मुक्त होण्याचं एक तंत्रज्ञान आहे जर तुम्ही मुक्त झालात शरीराच्या प्रक्रियांपासून मनाच्या प्रक्रियांपासून त्याच्या बाहेर उभं राहून कार्य करू शकलात तर अगदी उत्तमपणे कार्य करू शकाल तुम्ही या शरीराचा आणि मनाचा उत्तम वापर तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही त्याला मी म्हणून ओळखणं सोडाल ही शक्तिशाली साधना आहेत तुमच्या जीवनातली या साधनांचा वापर हवा तसा तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही त्यांच्या बाहेर उभं राहू शकाल या क्षणी तुम्ही स्वतः एक अलौकिक कम्प्युटर आहात पण याचा कीबोर्ड कुठे हेच माहिती आहे तेव्हा तुम्ही आपलं इथं खाजवू लागतात ते तिथं नाहीये तुम्ही पाहिलंय का जेव्हा लोक खूप विचारत असतात तेव्हा ते इथं खाजवू लागतात ते, ते तसं काम करत नाही त्यासाठी योग्य पावलं उचलावी लागतात तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर ती इथं सुद्धा आपण ते शिकवू शकतो